कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी, पण कुस्ती बरोबरच अजून एक गोष्ट इथे आहे, ती म्हणजे मर्दानी खेळ। कोल्हापुरी रांगडे गडी या मर्दानी खेळाचे बाळकडूच घेतात आणि मग मर्द मावळे इथे तुम्हाला दिसतात मर्दानी खेळ आणि कोल्हापूरची एक वेगळी प्रतिमा तयार करताना। पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं हे कोल्हापूर, या कोल्हापूरच्या मातीतला रांगडेपणा प्रत्येकाच्या रक्तात इथे तुम्हाला दिसून येतो, त्यामुळेच विविध खेळात निपुण असणारे रांगडे गडीच इथे तयार होतात। कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा या मर्दानी खेळाच्या आखाड्यात तयार झालेल्या मर्द मावळ्यांनी तर कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे। अमृत महोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या राजपथावरील संचलनात कोल्हापूरचे हे मावळे कोल्हापूरचा रांगडा बाज असलेला मर्दानी खेळ सादर करणार आहेत। कोल्हापूरचा हा पहिलाच मर्दानी खेळाचा संघ आहे जो राजपथावरील संचलनात प्रात्यक्षिक सादर करणार आहे। जय शिवाजी, नमस्कार। कोल्हापूरचा मर्दानी खेळ गेली 20-25 वर्षे जोपासताना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर हा खेळ गाजवताना एक कुठेतरी मनामध्ये हुरहुर होती की हा कोल्हापूरचा मर्दानी खेळ एकदा का होईना दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या दिल्लीच्या राजपथावर व्हावा, आणि ते स्वप्न साकार होते। यावर्षी स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा कोल्हापूरचा मर्दानी खेळाचा संघ यावर्षी 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनामध्ये आयुष मंत्रालयाच्या चित्ररथासोबत यावर्षी परफॉर्म करतोय राजपथावर। ही आपल्या सगळ्यांसाठी, कोल्हापूरकरांसाठीच आणि समस्त महाराष्ट्रासाठी आणि मर्दानी खेळावरील सगळ्यांचं प्रेम असणाऱ्या सगळ्यांसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। खरं तर यावर्षी आयुष मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्या विद्यमानं वंदे भारतम नावाची एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली होती, जी स्पर्धा सुरुवातीला ज्याचं स्वरूप ऑनलाईनद्वारे होतं आणि त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, झोनल आणि त्यानंतर अर्थात विभागीय आणि त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा झाली, आणि त्यामध्ये आपल्या या मर्दानी खेळानं इतर सर्व कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रकारांना मागे सोडत आपला यशाचा झेंडा या दिल्लीच्या राजपथाच्या सांस्कृतिक संचलनामध्ये रोवलेला आहे। यावर्षी आयुष मंत्रालयाच्या चित्ररथामध्ये हा कोल्हापूरचा मर्दानी खेळाचा संघ सहभागी होतोय ही आपल्यासाठी खरोखरच आणि आमच्या सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। आपल्या सर्वांचा पाठिंबा आणि प्रेम यासाठी असंच लाभू दे। धन्यवाद। जय शिवाजी। माझे नाव आदिती अतुल साळुखे, मी स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा या आखाड्यातील एक रणरागिणी असून सर्वात मोठे स्वप्न म्हणजे दिल्ली येथील राजपथावर आमच्या मर्दानी खेळाच्या आखाड्याचे प्रात्यक्षिक आम्हाला सर्व जगासमोर सादरीकरण करण्यासाठी एक मोठा अनुभव आम्हाला मिळालेला आहे, आणि या अनुभवामधून आम्ही खूप काही शिकलेलो आहे। सर्वप्रथम ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती, त्याचे आम्ही एवढे काही असं जास्त असं हे घेतलं नव्हतं आम्ही, पण ज्यावेळेला झोनल लेवलला आमची मुंबईमध्ये निवड झाली त्यानंतर एक वेगळाच उत्साह आमच्या सर्वांच्यामध्ये निर्माण झालेला होता।
त्यानंतर ज्यावेळेला राज्यस्तरीय स्पर्धा ही दिल्ली येथे घेण्यात आली नेहरू स्टेडियम मध्ये, ज्यावेळी आम्हाला समजलं की आमचा हा आखाडा कोल्हापूरमधून म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्ली येथे राजपथावर जाणार आहे, हा एक मोठा क्षण आम्हाला एक हॅपी मुमेंट आमच्यासाठी आहे. नमस्कार, मी ऋषिकेश हरिदास मुसळे जय शिवराय. मी स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा या आखाड्यातील मावळा आहे. आम्हाला सर्वात प्रथम मी विनोद साळगे सरांचे धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे आज आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहोत. सर्वप्रथम असे म्हणण्यात येईल की महाराष्ट्रातील व मर्दानी आखाड्यातील प्रात्यक्षिके हा पहिल्यांदाच पूर्ण कोल्हापुरातील आखाड्यांपैकी पहिल्यांदाच दिल्लीच्या राजपथावर आपल्याला प्रात्यक्षिक करायला भेटणार आहे. आम्हाला भरपूर अभिमान आहे, गर्व आहे की आम्ही आत्तापर्यंत तिथंपर्यंत पोहोचलो. आम्ही घेतलेली मेहनत आमच्या कामी आली आणि अजूनपर्यंत आम्ही इथून पुढे चिकाटीने व पूर्ण मेहनतीने आम्ही तिथं राजपथावर आपले प्रात्यक्षिके सादर करू. आयुष मंत्रालयाच्या चित्ररथासोबत मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करणार आहे कोल्हापूरचा संघ. या चित्ररथासोबत तब्बल 450 कलाकारांचा समूह असणार आहे आणि त्यामध्ये मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके कोल्हापूरचा संघ सादर करणार आहे. ही गोष्ट महाराष्ट्रवासियांसाठी आणि कोल्हापूरकरांसाठीही खूप मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कोल्हापूरचा मर्दानी खेळ राजपथावर आपण पाहणार आहोतच, पण याचबरोबर अजून कोणती संस्कृती आहे जी संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी राजपथावर दाखवायला हवी असे तुम्हाला वाटते? याबद्दल आम्हाला जरूर सांगा. लोकमतसाठी मी दुर्वादळवी.